अंकगणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज. आता आपण गाउस यांची बेरीज करण्याची कृती वापरून अंकगणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांची बेरीज काढण्याचे सूत्र मिळवू. अंकगणिती श्रेणी बरोबर ए ए अधिक डी ए अधिक दोन डी ए अधिक तीन डी ए अधिक एन वजा एक डी. या श्रेणीत ए हे पहिले पद आहे आणि डी हा सामान्य फरक आहे. या श्रेणीतील एन पदांची बेरीज एस एनने दाखवू म्हणून एस एन बरोबर ए अधिक डी अधिक डॅश अधिक ए अधिक एन वजा दोन डी अधिक ए अधिक एन वजा एक डी. ही पदे उलटक्रमाने मांडूया. इथे टी एन म्हणजेच एन्थ टर्म व एस एन म्हणजेच सम ऑफ ऑल नंबर्स आहेत. एस एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी अधिक ए अधिक एन वजा दोन डी अधिक डॅश ए अधिक डी अधिक ए. आता यांची बेरीज करूया. एस एन अधिक एस एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक एन वजा दोन डी अधिक डॅश अधिक ए अधिक एन वजा दोन डी अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक एन वजा एक डी अधिक ए. दोन एस एन बरोबर दोन ए अधिक एन वजा एक डी अधिक दोन ए अधिक एन वजा एक डी अधिक डॅश अधिक दोन ए अधिक एन वजा एक डी डॅश एन वेळा. दोन एस एन बरोबर एन दोन ए अधिक एन वजा एक डी. आता दोन एस एन मधील दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर त्याचे भागाकारात रूपांतर होईल म्हणून एस एन बरोबर एन छेद दोन दोन ए अधिक एन वजा एक डी किंवा एस एन बरोबर एन ए अधिक एन एन वजा एक छेद दोन डी हे सूत्र आपल्याला मिळते. या सूत्राचा वापर करून आपण दिलेल्या पदाची बेरीज करून एक उदाहरण सोडवूया. उदाहरण 14 16 18 या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज काढू. पहा मुलांनो, इथे ए म्हणजे पहिले पद बरोबर 14 आहे व या पदातील सामान्य फरक डी बरोबर 2 आहे आणि एन बरोबर 100 आहे. एस एन म्हणजे कितव्या पदाची बेरीज काढायची आहे ते पद आहे. मग आता आपण जे सूत्र मिळाले आहे त्या सूत्राचा वापर करूया. सूत्र एस एन बरोबर एन छेद दोन दोन ए अधिक एन वजा एक डी. या सूत्रात दिलेल्या किमती लिहू. एस एन काढायचे आहे म्हणून एस एन बरोबर 100 घेऊ. एस 100 बरोबर 100 छेद दोन गुणिले दोन गुणिले 14 अधिक 100 वजा एक गुणिले दोन. एस 100 बरोबर 50 गुणिले 28 अधिक 99 गुणिले दोन. एस 100 बरोबर 50 गुणिले 28 अधिक 198. एस 100 बरोबर 50 गुणिले 226. एस 100 बरोबर 11300. म्हणून दिलेल्या श्रेणीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज 11300 येईल. आता अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या एन पदांच्या बेरजेचे अजून एक सूत्र मिळवू. ए ए अधिक डी ए अधिक दोन डी ए अधिक तीन डी डॅश ए अधिक एन वजा एक डी. अंकगणिती श्रेणीतील पहिले पद टी वन बरोबर ए आणि एनवे पद ए अधिक एन वजा एक डी आहे. आता एस एन बरोबर एन छेद दोन ए अधिक एन वजा एक डी. एस एन बरोबर एन छेद दोन टी वन अधिक टी एन बरोबर एन छेद दोन. पहिले पद अधिक शेवटचे पद. या सूत्रावर आधारित काही उदाहरणे आपण पुढील भागात सोडवूया.